आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला इयत्ता बारावीची आश्रम शाळेतील जी परीक्षा झाली एकोणीस तारखेला त्याची उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांनी कशी लिहायला पाहिजे होती याच्याबद्दलचं मार्गदर्शन पेपर तपासल्यानंतर मी आपल्याला करतोय विद्यार्थी मित्रांनो ऐंशी गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन वन ए हा असतो सीन पॅसेज ज्याच्यामध्ये सहा ऍक्टिव्हिटी दिल्या जातात पहिली ॲक्टिव्हिटी अत्यंत सोपी असते बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तरं चांगल्या पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न केलेला उत्तर पण बऱ्याच जणांची बरोबर आलेली आहेत आणि आपण पेपर हा बघितलेलाच आहे त्याच्यामुळे मी आपल्याला सांगतोय बघा या उत्ताराच्या शेवटच्या भागामध्ये थ्री ॲक्टिव्हिटीचं उत्तर होतं शेवटच्या भागामध्ये ए थ्री ॲक्टिव्हिटीचं उत्तर त्याच पद्धतीनं ए टू ॲक्टिव्हिटीचं उत्तर बघा सुरुवातीच्या भागामध्ये दिलेलं होतं ए टू ॲक्टिव्हिटी सुरुवातीच्या भागामध्ये आणि ए वन ऍक्टिव्हिटीचं उत्तर सुद्धा इथं सुरुवातीच्याच भागामध्ये दिलेलं आहे ए वन ऍक्टिव्हिटी बघा इथं ए वन ऍक्टिव्हिटीचं उत्तर ए टू ऍक्टिव्हिटीचं उत्तर ए टू ऍक्टिव्हिटीचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि ए सिक्स ऍक्टिव्हिटीचं उत्तर वर्ड रजिस्टर घरातील ज्या वस्तू असतात त्याचं वर्ड रजिस्टर तयार करायचं होतं या ठिकाणी जवळपास सहा शब्द इथे तुम्हाला इथं लिहायचे होते तर हा विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आपण खास करून आर्ट्स म्हणजे कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला भांगरे समाधान जाधव आकाश जाधव ऋषिकेश या विद्यार्थ्यांनी उत्तरं लिहिताना जरा चुका केलेल्या आहे त्यांना मार्क थोडे कमी पडलेले आणखीन त्यांना थोडा अभ्यास करावा लागणार आहे त्याच पद्धतीनं कोंडावळे नितीन यांनी जरा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे कारण आपल्या पेपरमध्ये आपण समरी रायटिंग लिहित असताना बऱ्याच चुका केलेल्या आहेत फिल्म रिव्ह्यू लिहिलेला नाही आणि काही जणांनी तर सांग आता सांगतो मी काय काय चुका केलेल्या आहेत पुढं आता याच्यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे म्हणजे याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो होता ग्रामर सेक्शनचा क्वेश्चन पहिला बी वन इथं आपल्याला तीन वाक्य व्याकरणाची विचारलेली आहेत आणि एक वाक्य स्पॉट द इयरचं विचारलेलं आहे इथं फक्त मी आपला जास्त वेळ न घेता फक्त उत्तर सांगतोय बी वन मध्ये पहिल्याचं उत्तर होतं पहिल्या रिकाम्या जागेमध्ये अ आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये द बी वन मध्ये दुसऱ्याचं उत्तर रिकाम्या जागेत मे लिहायचं होतं कारण मोडल वर्ब व्हर्थ पॉसिबिलिटी विचारलेली आहे आणि तिसऱ्याचं उत्तर ही महेश टोल्ड द टीचर दॅट ही फेल्ट व्हेरी हॅपी टू हेल्प हिज मदर ॲट होम याचं उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे फक्त आता तुम्ही इथं जरा थोडं लक्ष द्या बी टू ऍक्टिव्हिटीचं उत्तर लिहित असताना स्पॉट म्हणजे फक्त तुम्हाला दिलेल्या वाक्यातील छोटीशी चूक शोधून काढायची आहे बघा इथं ही चूक दिली होती सुपरलेटिव्हच विशेषण जर असेल तर त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरतात बऱ्याच जणांनी याच उत्तर पाच ओळी लिहिलेलं आहे परंतु ते उत्तर तिथं गृहीत धरत नसतात कारण त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय वाक्यात दिलेली चूक शोधून काढायची आहे उत्तर जास्त वळी लिहायचं नाही आहे चला समाजाला इथपर्यंत गोष्ट आता त्याच पद्धतीने आता क्वेश्चन टू याचं जास्त स्पष्टीकरण न देता फक्त आपल्याला ची उत्तरं या ठिकाणी सापडायची होती बघा ए थ्री ॲक्टिव्हिटीची तसंच ए थ्री ॲक्टिव्हिटीचं उत्तर इथं पण होतं थोडंसं म्हणजे ए टू ॲक्टिव्हिटी आणि ए थ्री ॲक्टिव्हिटीचं उत्तर हे एका ठिकाणी दिलेलं नसतं ते दोन तीन ठिकाणी असतं इथं बघा रिझन्स ए टू ॲक्टिव्हिटीचं उत्तर या ठिकाणी होतं आणि ये वन जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला इथं चूक की बरोबर वाक्य विचारलेले नाहीत इथं फक्त आपल्याला जे वाक्य चुकीचे आहेत का तेवढंच विचारलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक चूक केलेली आहे ट्रू फॉल्स असं लिहिलेलं आहे टी आर ई ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक इथं फक्त तुम्हाला विचारलं होतं चूक वाक्य शोधून ते वाक्य करेक्ट करायला पहिली दोन वाक्य चुकीची होती आणि त्याचं करेक्शन सुद्धा आपल्याला दिसतंय फक्त एवढं करेक्शन इथे करायचं होतं या वाक्यांमध्ये चला त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल याचं मी स्पष्टीकरण आपल्याला दिलं उत्तर वरच्या भागामध्ये उत्तरामध्ये कुठं ए थ्रीचं पण स्पष्टीकरण दिलेलं आहे ये फोर आपल्याला माहिती आहे आपण हा उत्तर मनानं लिहिणार आहात उतार्यातील एकही ओळ लिहायची नाही पॅसेजमध्ये याचं उत्तर दिलेलं नसतं लँग्वेज स्टडीच्या बाबतीत आपल्याला जे व्याकरण शिकवलंय त्या व्याकरणच्या नियमानुसार तुम्ही उत्तर लिहायचं व्हिडिओ पॉज करून आपण इथं उत्तर काय आहे ते पाहू शकता इथं फक्त काय करायचं होतं कंपाऊंड सेंटेंट इथं फक्त तुम्हाला अँड वापरून हे वाक्य पुन्हा लिहायचं होतं सुरुवातीला काही बदल करायचे होते आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय अवधूत लिहिलंय काच उत्तर साहिल काय लिहिलं याचं उत्तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय हॅव बिन बऱ्याच जणांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय आता याच्यानंतर ये शिक्षा ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला शब्द विचारले होते बघा इथं प्रायव्हेटचं नाऊन प्रायव्हसी फॅसिनेटेड चौन फॅशिनेशन्युरेट ऍक्युरसी आणि अव्हेलेबलचं नावून ऍक्युरसी हे पर्याय बरोबर होते आता लक्ष द्या खास करून आठच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी आजचं मार्गदर्शन आहे आजच्या विद्यार्थ्यांना लक्ष द्या इकडं शंकर लक्ष द्या इकडं काही लिहिले नाही समरी तू इथे इकडं लक्ष दे शंकर समरी रायटिंग समरी रायटिंग लिहित असताना काय करायचं निसर्ग तू सांग काय करायचं समोर लिहित असताना बरोबर जो प्रश्न दुसरा ए आहे त्या ठिकाणचा जो उत्तर आहे तो तुम्ही लिहून काढणार आहात दीपाली कुठे लिहायचा वैशाली कुठे आहे बरोबर जो प्रश्न दुसऱ्या मध्ये उत्तर आहे त्याची समरी तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात तसेच त्या समरीला टायटल द्यायचंय इथं दिलेल्या मुद्द्यांचा तुम्ही विचार करण्याची तेवढी गरज नाही तुम्ही इथं काय करणार आहात मधल्या पहिल्या दोन ओळी मधल्या दोन ओळी शेवटच्या दोन वळीवळी लिहून काढणार आहात कशामुळं कारण तुम्ही समरी लिहिता इथं त्याला तीन मार्क आहे टायटल द्यायला विसरायचं नाही कारण टायटलला किती गुण असतात किती असतात टायटल गुण बरोबर एक गुण असतो टायटलला आणि इतर भागाला दोन गुण असतात त्याच्यासाठी प्रश्न दुसरा बी उत्तर लिहायचं विसरायचं नाही जर याच उत्तर लिहिलं नाही तर तुम्ही पास व्हायला अडचण येऊ शकते सुरुवातीला मी ज्यांची नावं सांगितली त्यांनी समरी लिहिलेली नाही परीक्षेत समरी लिहा कारण त्याला तीन पैकी तुम्हाला दोन गुण हमकास मिळतात टायटल जरी राहिलं तरी दीड मार्क मिळतो दीड मार्काचे दोनच होतात आता बघा त्याच्यानंतर तुम्हाला माइंड मॅप आहे मनाचा नकाशा इथं विषय दिला जातो तो, तो विषय तुम्ही कुठे लिहिणार असा नवीन पाना लिहायचा बघा प्रॉपर टाइम मॅनेजमेंट हे शब्द इथं लिहायचे आणि मग स्लिपिंग टाइम, स्टडी टाइम, एक्सरसाइज टाइम, अदर वेस्ट टाईम आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय करता ते सुद्धा लिहून काढायचं नवीन पानावर असा नुसता डायग्राम जरी असला तुम्ही तिथं जर शब्द भरलेले असले तर तुमचा एक मार्क कुठेही गेला नाही फक्त सेंटरला टायटल इथं दिलेलं असतंय ते लिहायचं किंवा आपल्या परीक्षेत अशा पद्धतीचा डायग्राम हा काढून दिलेला असतो सेंटरला शब्द पद सुद्धा लिहिलेले असतात एवढं सोपं हे आपल्या मनामध्ये जसे विचार येणार तसे विचार तुम्हाला त्या ठिकाणी लिहून काढायचे आहेत कळतंय का निखिल अर्जुन लक्ष द्या इकडं कळतं ना सगळ्यांना शुभम ओके समजलं शंकर समजलं का चला आपण आता प्रवीण समरी आणि माइंड मॅपिंग विसरायचं नाही लिहायला ओके चला आपण आता त्याच्यानंतर सेक्शन टू पोएट्रीचा सेक्शन बघतोय ज्या आप ठिकाणी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील एक तीन ते चार कडव्यांची कविता दिली जाते आणि त्याच्यावर आधारित दहा गुणांसाठी किती ऍक्टिव्हिटी दिल्या जातात पाच किती ऍक्टिव्हिटी पाच ऍक्टिव्हिटी सोप्या असतात ऍक्टिव्हिटी ए वन ऍक्टिव्हिटी अतिशय सोपी असते सर्वांनी याचं उत्तर लिहून काढायचं इथं मॅच म्हणजे जोड्या लावा चुकी बरोबर ते लिहा योग्य क्रमाने घटना लावा व विधाने पूर्ण करा असं एवढे अगदी एवढं सोपं दिलं जाते त्याच्यात काही अडचण नाही तुम्हाला लिहायला बरोबर ए टू ऍक्टिव्हिटी थोडी जरा अवघड असते त्याचं उत्तर तुम्ही येत असलं तर लिहायचं नसलं तर सोडून द्यायचं आणि तिसऱ्याचं उत्तर मात्र लिहायला विसरायचं नाही कारण हा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमताचा प्रश्न हा स्वमत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्वतःचं मत मांडायचंय अतिशय सोपं आहे तीन ते चार ओळीमध्ये लिहा आणि आता इथं ए फोरचं जे उत्तर आहे का पोएटिक डिव्हायसिस इथं रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग स्कीम जास्त विचारतात किंवा फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला वीस फिगर्स ऑफ स्पीच मी शिकवलेले आहेत त्यातला एक फिगर ऑफ स्पीच इथं येतो सध्या मी तुम्हाला आता रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग स्कीम समजावून सांगणार रायमिंग वर्ड सर्वांना लिहिता येतात आता रायमिंग स्कीम मी समजावून सांगत आहे बघा आपल्याला इथं कविता आहे रायमिंग स्कीम लिहित असताना कडव्यानुसार रायमिंग स्कीम लिहित असतात बघा आता हे पहिलं कडवं आहे पहिल्या कडव्यामध्ये शेवटच्या पहिल्या कडव्यामध्ये पहिल्या ओळीत शेवटचा शब्द कोणता आहे वे, 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 वे. कुठलाही विचार न करता वे साठी तुम्हाला लिहायचंय ए आता दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे टुडे 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 वे टुडे म्हणजे त्याच्यासारखा उच्चार होतो म्हणून ए लिहायचं तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे थ्रु रू या दोन शब्दासारखा याचा उच्चार होतो का नाही होत रू म्हणून त्याच्यासाठी यायचं बी आता चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे यू रु यू याचा उच्चार जरा सारखा होतो म्हणून बी अशाच पद्धतीने प्रत्येक कडव्याची रायमिंग स्कीम तुम्हाला तयार करायची आहे म्हणजे प्रत्येक कडव्याची रायमिंग स्कीम ए, ए ए बी बी अशीच येईल असं नाही तुम्ही आता इतर कडव्यांची राईम स्कीम काढू शकता ओके ठीक आहे आता आपण पाचवा प्रश्न हा येत असला तर सोडवा तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये दिलेल्या विषयाला अनुसरून पाच ते सहा ओळीची कविता करायची आहे किंवा तिथं कधी ओळी दिल्या जातात तुम्हाला ओळी तयार कराव्या लागतात आता पास होण्यासाठी कलेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न ज्या पद्धतीनं क्वेश्चन टू बी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता ज्याचं नाव होतं समरी रायटिंग ज्याचं उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचंच आहे त्याच पद्धतीनं आता आपल्या समोर प्रश्न आहे प्रश्न इसरा बी ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दुसऱ्या युनिटमध्ये जेवढ्या कविता आहेत त्या सर्वच्या सर्व कविता आपल्याला माहीत असायला पाहिजेत म्हणजे परीक्षेत फक्त काय देतात कवितेची तीन ते चार कडवे देतात कवितेचं नाव देत नाहीत किंवा कवितेच्या कवीचं नाव देत नाहीत कवितेचे नाव देत नाहीत किंवा कवितेच्या कवीचं नावसुद्धा तुम्हाला इथं दिलं जात नाही कवयत्री असेल किंवा कवी असेल तुम्हाला ओळी दिल्या जातात आणि त्या ओळीनुसार तुम्हाला कवितेची ॲप्रिशिएशन म्हणजे रस्यग्रहण लिहायचं असतं इथं एक गफलत करायची नाही प्रश्न तिसऱ्या ए मध्ये वेगळी कविता असते आणि बी मध्ये वेगळी कविता असते बी मध्ये जी कविता दिली आहे त्याला चार गुण असतात आणि त्याच्या खाली मुद्दे दिले जातात त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला कवितेचं रसग्रहण करायचंय ज्या विद्यार्थ्यांची पहिली ओळ बरोबर आलेली असते पहिला मुद्दा म्हणजे तिथं तुम्हाला कवितेचं नाव टाकायचंय आणि कवितेच्या कवीचं कविते नाव टाकायचंय बाकीच्या गोष्टी मी शिकवत असताना काय काय लिहायचं आहे ते समजावून सांगितलेलं आहे पहिली जर बरोबर आली नाही तर तुमच्या इतर ओळी चुकीच्या गृहीत धरून तुम्हाला मार्क मिळत नाहीत कारण जर कवितेचं नावच बरोबर नसेल कवीचं नाव बरोबर नसेल तर इतर भाग तपासण्यात काही अर्थ असत नाही म्हणून कविता ओळखण्यासाठी तुम्ही कविता ह्या वाचून काढा पुन्हा पुन्हा म्हणजे कविता बघितल्याबरोबर तुम्हाला त्या कवितेचं नाव आणि कवीचं नाव आठवलं पाहिजे एक पान भरून जरी लिहिलं तरी तुम्हाला दोन ते तीन मार्क या ठिकाणी मिळू शकतात आणि त्याच पद्धतीनं हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे प्रश्न चौथा रायटिंग स्किलचा ज्याच्यामध्ये ए बी सी आणि डी असे चार घटक दिले जातात आणि त्या चारही घटकात प्रत्येकी तीन घटक दिले जातात तीन पैकी फक्त तुम्हाला एका घटकाचं उत्तर लिहायचं आहे येते का लक्षात नगरी अवधूत हा एकाच घटकाचं आणि आपल्याला जे घटक चांगल्या प्रकारे शिकवलेले आहे ज्यांचा सराव झालेला आहे त्यांचीच उत्तर परीक्षेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा ज्यांना दुसरे येत असतील त्यांनी ते लिहिलं तरी चालणार आहे ओके तर बघा इथं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज एक नंबरला असेल दोन नंबरला असेल किंवा तीन नंबरला असेल जिथं असेल तिथं तुम्ही निवडायचं इथं क्रम बदलू शकतात ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज नवीन पानावर तुम्ही नवीन प्रश्न सुरू करणार तिथं असा तुमचा चौकोन आला पाहिजे चौकोनात सुरुवातीला वर तुम्हाला लिहायचं आहे मेसेज मेसेज लिहिल्यानंतर खाली डेट टाकायची टाईम लिहायचे आणि ज्याला संदेश लिहायचा आहे त्याचा उल्लेख इथं करायचा संदेशाचा मायना इथं लिहून काढायचा आणि ज्या ज्याने संदेश लिहिलेला आहे त्याचं नाव इथं लिहायचं बघा या ठिकाणी आपल्याला एक तर संवाद येतो किंवा एक दोन ओळी येतात पण संवाद जर आला तर समजायचं तुम्हाला या ठिकाणी जो विषय लिहाचा लिहायचा आहे का तो जिथं जास्त ओळी असतात का तो तिथला विषय असतो समजलं आणि जे तुम्हाला शेवटी थँक यू म्हणतात ते संदेशाच्या शेवटी येत असतात व दुसऱ्यांद आणि यांना ज्याचं नाव विचारलंय का त्याला संदेश दिला जातो बघा पहिला कुणी फोन केलाय आशा हॅलो आय स्पीक रणजित म्हणजे संदेश कोणाला द्यायचा आहे रणजितला आशा देणारा का संदेश रणजितला नाही कोण देणार आहे त्याचे वडील सुजित हे त्याला संदेश देणार आहेत म्हणजे हे वाचल्यानंतर तुमच्या गोष्टी लक्षात येणार आहेत ओके त्याच्यानंतर आपल्याला पुढं आहे ते म्हणजे प्रश्न चौथा बी व इथं तुम्हाला फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू क्वेश्चनच उत्तर लिहायचंय जी तुम्हाला प्रश्न मी आठ ते दहा प्रश्न दिलेले आहेत तीच प्रश्न इथं लिहून काढायची आहेत कोणताही विचार न करता प्रश्न चौथा बी या ठिकाणी तुम्हाला चार पैकी तीन गुण मिळू शकतात ओके चला पुढं त्याच्यानंतर लक्षात राहिलं का इथं प्रश्न चौथा बी मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात फक्त इथं तीन पर्याय दिले जातात प्रश्न चौथ्या बी मध्ये ईमेल रायटिंग नाही लिहायचं त्याच्यानंतर त्याला ऑर रिपोर्ट रायटिंग नाही लिहायचं त्याला ऑर असतं क्वेश्चन हेच लिहून काढायचं तुम्ही जे मी प्रश्न दिलेत ते प्रश्न पाठ करायचे आणि सगळेचे सगळे प्रश्न इथं लिहून काढायचे आणि प्रश्न लिहित असताना ओळी सोडायला विसरू नका म्हणजे एक प्रश्न लिहिला इथं व्हाय डू यू सिलेक्ट दिस फील्ड ओळी का सोडायची दोन नंबरला लिहायचं हु इन्स्पायर्ड यू अशा पद्धतीने इथं तुम्हाला प्रश्न लिहून काढायचे आहेत म्हणजे येतो तपासणाऱ्याला जरा बरं वाटतं त्याच्यानंतर प्रश्न चौथा सी आपल्या समोर आहे तिथं ती तुम्हाला तीन घटक दिले जातात भाषण स्पीच रायटिंग सूत्रसंचालन कॉम्परिंग कल्पना विस्तार एक्सपान्शन ऑफ आयडिया आयडिया या ठिकाणी तुम्ही स्पीच रायटिंग किंवा कॉम्परिंग म्हणजे सूत्रसंचालन दोन्ही पैकी एक लिहा दोन्ही घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलेले आहेत कळतंय ओके आणि आता प्रश्न चौथ्यामध्ये शेवटचा भाग आहे इथं बघा तीन घटक असतात एक फिल्म रिव्ह्यू म्हणजे चित्रपट परीक्षण किंवा बुक रिव्ह्यू सुद्धा इथं विचारू शकतात त्याला आर असतं ब्लॉग रायटिंग ब्लॉग लेखन अपील रायटिंग आवाहन लेखन परंतु हे कोणतेही घटक तुम्ही न लिहिता तुम्हाला फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू लिहून दिलेलं आहे ते तुम्ही पाठच करायचं आणि जसं पाठ करणार तसं या ठिकाणी लिहून काढायचं कुठं प्रश्न चौथ्या डी मध्ये पास व्हायचंय का तुम्हाला पास व्हायचंय ना कांचन पास व्हायचंय म्हणजे तुम्हाला हे लिहूनच काढायचंय परीक्षेमध्ये शक्यतो फिल्म रिव्ह्यूच विचारतात परंतु बुक रिव्ह्यूची सुद्धा तयारी असू द्या कारण बुक रिव्ह्यू सुद्धा विचारू शकतात परंतु परीक्षेत भर असतो फिल्म रिव्ह्यूवर तुम्हाला जो फिल्म रिव्ह्यू लिहून दिलेला आहे तोच फिल्म रिव्ह्यू पाठ करा आणि प्रश्न चौथ्या डी मध्ये लिहून काढा काढणार का शंकर लिहून काढायचं इथं लिहून एवढं लिहिलं का तो पास होणार शंभर टक्के पास समजलं चला आता शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा इथं जे प्रश्न विचारले जातात ते आपल्या पाठ्यपुस्तकातील फोर पॉइंट वन चौथ्या युनिट मधल्या पहिल्या धड्यावर असतात बघा इथं आपल्या परीक्षेतील पहिल्याचं उत्तर होतं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय दुसऱ्याचं उत्तर होतं कॉन्फ्लिक्ट तिसऱ्याचं उत्तर होतं फर्स्ट आणि चौथ्याचं चा उत्तर होतं रिलेटिवली रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जसं विचारलं का जोड्या विचारल्या असतील जोड्या व्यवस्थित जोडा जोडा कम्प्लीट सेंटेन्स विचारलं हे वाक्य पूर्ण लिहून काढा आणि तिथं हा नवीन शब्द लिहिल्यानंतर त्याला अधोरेखित करा इथं सुद्धा तसंच करा हा शब्द लिहिल्यानंतर अधोरेखित हा शब्द लिहिल्यानंतर अधोरेखित ही जगातली पहिली कादंबरी आहे टेल ऑफ जेनजी सोळाशे दहा मध्ये लिहिलेली तसंच अ इज रिलेटिव्हली लॉंग नेरेटिव्ह पोयम लिहिल्यानंतर त्याला अधोरेखित करा सोळाशे दहा नाही दहाशे दहा मध्ये लिहिलेली कादंबरी ओके चला पुढं आता इथं दोन मार्काला जोड्या विचारलेल्या आहे तर जोड्या लिहित असताना ह्या सर्व गोष्टी एका कॉलम मध्ये लिहा एक कॉलम मधल्या गोष्टी लिहून काढा आणि त्याच्या पुढे जी तुम्हाला जोडी बरोबर आहे ती लिहून काढा नुसते पर्यायाचे अक्षर लिहू नका काळजी घ्या आणि त्याच्यानंतर प्रश्न पाचवा बी जो आहे तिथं तुम्हाला पाच ते दहा ओळीमध्ये उत्तरं लिहायची आहेत पन्नास शब्दामध्ये उत्तरं लिहायची आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपल्या पाठ्यपुस्तकातील फोर पॉईंट टू टू सर विथ लव्ह हा जो धडा आहे तो वाचायचा आहे आणि इथं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत है। आता त्याच्यानंतरचा सी प्रश्न सी प्रश्न पाचवा सी ज्याची उत्तर आपल्याला फोर पॉईंट थ्री थ्रीमध्ये जो अराउंड द वर्ल्ड ही कादंबरी आहे त्यातले थोडे धडे दिलेले आहेत त्या धड्यांमधून इथं दिलेल्या दोन प्रश्नांची उत्तरं पन्नास शब्दांमध्ये लिहून काढायचे आहेत थोडक्यात उत्तर लिहायची आहेत आणि आपण आलोय आता आपल्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या भागाकडे ज्याच्यामध्ये प्रश्न पाचवा डी असतो ज्याची उत्तरं तुम्ही फोर पॉइंट फोर द साईन ऑफ फोर हा जो धडा ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये याची उत्तरं सापडणार आहेत तो अभ्यास केल्यानंतर तुम्हाला इथे उत्तर सापडणार आहेत तर अशा पद्धतीने आठशा विद्यार्थ्यांनी उत्तरं आपल्या उत्तर, उत्तर पत्रिकेमध्ये लिहून काढायची आहेत आणि आणखीन मी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगतोय समरी रायटिंग लिहून काढा फिल्म रिव्ह्यू लिहून काढा ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम लिहून काढा आणि प्रश्न पाचव्यातल्या प्रश्नांची दोन तीन दोन तीन चार पाच ओळीमध्ये उत्तरं लिहा आपल्याला माहिती आहे त्याची उत्तरं कुठं सापडतात ते सापडाने लिहाना पाठ करून ओके आता आणि एक महत्वाची गोष्ट राहिली मुख्य प्रश्न संपल्यावर दोन रेषा ह्या कडीची त्या कडीला ओढायच्या आणि नवीन प्रश्नाचं उत्तर नवीन पानावर लिहायचं मुख्य प्रश्न बरं का मी काय म्हणतो मुख्य प्रश्नाचं उत्तर नवीन पानावर सुरू करायचं नवीन किती जरी ओळी खाली शिल्लक राहिले अर्ध पान असो अर्ध्यापेक्षा जास्त असो सगळं सोडून यायचं कारण आपल्याला एकूण अठ्ठावीस पेजेसची बोर्डाची उत्तर पत्रिका दिली जाते काही नाही एवढ्या लक्षामध्ये एवढ्या जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्हाला कोणीही नापास करू शकत नाही तुम्हाला पास होण्यापुरते मार्क नक्की मिळतात याच्यानंतर आपण अशाच पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाही ओके पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा